पुण्यातील दौंड तालुक्यात एकाच व्यक्तीनं दोन ठिकाणी केलेल्या बेछूट गोळीबारात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नगरमोरी चौक आणि बोरावके नगरमध्ये ही घटना घडली आहे. गोळीबार करणारा माथेफिरू कोण आहे, कोणत्या कारणामुळे त्यानं हे कृत्य केलं याचा शोध पोलीस घेत आहेत. पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हेगाराला पकडण्यास पोलीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यश मिळालंय. दौंड शहरात नगरमोरी या ठिकाणी आणि त्याच्या जवळच्या बोरावके नगर या ठिकाणी संजय शिंदे या अक्युज्ड तीन व्यक्तींचा डोळ्याकडून मर्डर केलेला होता आणि त्याच्यात तो सदरची घटना घडल्यापासून फरारी होता. पण नुकतंच आमच्या टीमने त्याला आता ताब्यात घेतलं आहे. पुढची इंटरोगेशन चालू आहे. नक्की मर्डर मागचं मोठी प्रिपरेशन जे काय आहे त्याबाबतची इंटरोगेशन केल्यानंतरच जास्त डिटेलमध्ये माहिती देत आहे. तिथून ताब्यात त्याला आपण नगर जिल्ह्यातलं सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या नगर रोडवरनं ताब्यात घेतलेला ताब्यात घेतलेलं आहे. आपण एकदा माहिती मिळाल्यानंतर सुरुवातीची माहिती अशी होती की तो घरातच लपून बसलेला आहे. पण आपण पॅरेलली टेक्निकल ज्या काही गोष्टीत आहेत त्यांचा आधार घेऊन त्याचा शोध घेत होतो आणि त्याच्यानंतर जी माहिती मिळाली त्या आधारावरती आपण संपूर्ण जिल्हा असेल आणि आजूबाजूचे जिल्हे असेल यात नाकाबंदी लावली होती आणि त्या नाकाबंदीच्या दरम्यानच सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्याला ताब्यात घेण्यात आलं. येस, सुरुवातीची जी इन्फॉर्मेशन होती की तो वेपन घेऊन आपल्या घरात थांबलेला आहे आणि त्याच्यामुळे अशा वेळेला अशा व्यक्तीच्या वेळेला आपल्याला रूम इंटरव्हेन्शन करून त्याला ताब्यात घेणं जेणेकरून तो इतरांना इजा करणार नाही या गोष्टीची दक्षता घेऊन त्याच्यासाठी जी स्पेशलाइज टीम आहे ती QRT आपण रूम इंटरव्हेन्शनसाठी बोलवली होती. ते आल्यानंतरही त्यांनी रूम सगळी सर्च केली आणि पुराव्याच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण ताब्यात घेत आहोत. तुम्ही बघितलं विचारत की आता काय विचारत पहिलीला सांगितलं तेवढं. आज सुबह 1:30 के करीब पुणे जिले के दौंड शहर में एक अक्यूज्ड संजय शिंदे, उन्होंने तीन लोगों का फायर करके मर्डर किया था. इस अक्यूज्ड को अभी ताबे में ले लिया गया है. आगे की इंट्रोगेशन चालू है, उसके बाद ही डिटेल रिगार्डिंग हिज मोटिव और बाकी सब प्रिपरेशंस वगैरह बारे में पता चल रहा है. इसका बैकग्राउंड क्या है, बैकग्राउंड के बारे में? अच्छा, वो जो अक्यूज्ड है वो IRB इंडियन रिजर्व बटालियन है, SRPF जैसा ग्रुप का वो कंपोनेंट रहता है. उसमें नहीं, अभी वो डिटेल दैट इज पार्ट ऑफ इन्वेस्टिगेशन. आई विल बी एबल टू गिव मच डिटेल्स रिगार्डिंग. यहाँ पर घेराबंदी की गई, शुरू में ऐसी इन्फॉर्मेशन थी जहाँ स्थानिक लोगों ने बताया था कि वो सब घटना करने के बाद यहाँ भाग के घर में छुपा हुआ था और उसके साथ वेपन था. सो जो वेपन होने के कारण और कुछ कैजुअलिटी न हो, किसी और को कुछ ये न हो, इसलिए हमने रूम इंटरवेंशन करने का फैसला लिया था और इसीलिए इतना फोर्स लगा हुआ. लेकिन बाद में जब टेक्निकल एनालिसिस के बाद पता चला कि वो यहाँ पे नहीं है तो हमने फिर नाकाबंदीज लगाई थी और बाकी टेक्निकल जो भी इनपुट्स हमको मिल रहे थे उस आधार पर इसको सुपर बॉर्डर से काबू में ले लिया.